शहर की ताजा खबरें देखने के लिए एनबीसी न्यूज चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें और साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। शहर में कोरोना के चलते गरीबों पर भूखे रहने की नौबत आ रही है। ऐसे ही जरूरतमंदों को माध्यम प्रतिष्ठान और विधायक मोहन मते इनके सहयोग से भांडे प्लॉट परिसर के जरूरतमंदों को अन्नदान किया जा रहा है। लॉकडाउन के चलते रोज मजदूरी करने वाले लोगों के काम बंद हो गए हैं, जिसके चलते अब इन लोगों पर भूखे रहने की नौबत आई है। लेकिन भांडे प्लॉट स्थित संत शंकर साई बाबा मठ परिसर में विधायक मोहन मते और माध्यम सेवा प्रतिष्ठान की ओर से ऐसे जरूरतमंदों को रोजाना खाना दिया जा रहा है। रोजाना 500 से 600 के करीबन लोगों को अन्नदान किया जाता है, ऐसा नगर सेवक नागेश सहारे द्वारा बताया गया। सगळ्यात आधी तर मी आमदार मोहन मतेंचा धन्यवाद देतो की आमच्या दक्षिण नागपूरचे आमदार मुळे आज इतक्या सगळ्या लोकांना जेवण मिळत आहे आणि हे लोकही तृप्त आहेत की एक वेळचं काना आमदारांच्या माध्यमातून हे जेवण मिळत आहे। कारण की सगळीकडे किटचा विषय असतो आणि अनेक लोकांना कसं किट्स मिळते, काही लोकांना नाही मिळत आणि जेवण असं आहे की जो आलेत त्यांना हे जेवण मिळते। आणि थोडा त्रास आहे, स्लम जास्त असल्यामुळे त्रास नक्की आहे, पण इच्छे लोक सगळे चांगले लोक आहेत, समज त्यांना जाणीव आहे की आज एका एका पोळीची काय किंमत आहे, त्या लोकांना खरंच खूप जाणीव असल्यामुळे आम्ही सिस्टमॅटिक हा सेंटर चालू आहे मोहन भाऊ यांच्या माध्यमातून। आम्ही सगळ्यात आधी जिथे जो पण लोक आलेत त्यांना आम्ही सॅनिटायझरनी त्यांचे हात धुवून देतो, त्यानंतर मग आम्ही 3-3 फुटावर आम्ही नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही इथे क्रॉस बनवलेल्या आहेत, गोले बनवलेल्या आहेत, त्याच्या आतमध्येच राहतील। आणि एक म्हणजे तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो मी इथे की बिचाऱ्या बाया लाईन खूप लांब असते, आम्हाला लाईन नाही दाखवायची, आम्हाला सावली द्यायची आहे त्यांना, कारण की सावलीमध्ये राहतील त्यांना ऊनही नाही लागेल आणि त्यांना जेवणही मिळेल आणि थोडासा त्रास नक्की होता, पण आम्हाला लंबी लाईन लावण्यापेक्षा ह्या सावल्यांमध्ये ह्या झाडांमध्ये आज खरंच ह्या झाडांचा उपयोग आम्ही इथे करून राहिलो आहोत। म्हणून या माध्यमातून आम्ही आज हे सांगतो आहे की नागपुरात जितके जास्त झाडं लागतील तेवढे आपल्या लोकांना पण फायदा आहे आणि सगळ्या गोष्टी चांगल्या होतील। माझ्या या सेंटरमध्ये शंकरशाही मठ जे भांडे प्लॉटमध्ये PF ऑफिसच्या बॅक साईडला आहे, तिथे आम्ही 500 ते 550 लोकांना आम्ही इथे रोज जेवण देतो। जेवण आम्ही असं देतो की जे एका व्यक्तीला जे लागतं आहे 3 पोळ्या, म्हणजे 3 कोर पोळ्या, 4 पोळ्या, 2 प्लेट म्हणजे असे चम्मच भात आणि 2 चम्मच भाजी अशा पद्धतीचं। आणि आज आम्ही पार्ले बिस्किट पार्ले कंपनीवाल्यांनी आम्हाला प्रोड्यूस हे केलेलं आहे, दिलेलं आहे, तर ते आम्ही बिस्किट वाटत आहे। आम्हाला जे जे कोणी असे मधामधात आणतात आम्ही या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवतो। माध्यम प्रतिष्ठान की ओर से अन्नदान हर रोज किया जा रहा है, साथ ही साथ स्वच्छता और सोशल डिस्टेंसिंग का भी पूरा ख्याल रखा जाता है, ऐसा सक्करदारा थाने के पुलिस निरीक्षक सत्यवान माने इन्होंने कहा है। ये माध्यम प्रतिष्ठानच्या वतीने आणि इथले जे कॉर्पोरेटर आहे सहारे यांच्या वतीने या लॉकडाऊन झाल्यापासून गरीब आणि गरजू लोकांना अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे। मी या जे सक्करदरा पोलीस स्टेशनच्या वतीने ते या ठिकाणी भेट दिली, पाहणी केली असता सोशल डिस्टन्सिंगचं फॉलो केलं जातं, त्याप्रमाणे त्यांनी अन्नदान वाटप करताना सर्कल करून ठेवले, त्या सर्कलमध्ये येऊन लोक बसतात गरजू, त्याप्रमाणे अन्न इथून जेवण घेऊन देत आणि हा उपक्रम ते राबवतात, खूपच स्तुतनीय आणि चांगला उपक्रम आहे। गरजू लोकांपर्यंत कोणी उपाशी राहणार नाही याबाबतची ती काळजी घेत आहेत आणि त्याप्रमाणे त्यांनी स्वच्छता किंवा बाकी सगळ्या याचे ते फॉलोअप करत आहेत। आमचं लोकांसाठी हेच राहील की जे कोरोनाचं जे संकट आहे, महामारी आहे, पूर्ण जगावरती आहे, आपल्या देशावरती आहे, तर त्या अनुषंगाने जे सूचना दिल्या आहेत सोशल डिस्टन्सिंग ठेवा, कमीत कमी घरातून बाहेर निघा, याचं पोलिसांच्या वतीनं लोकांसाठी नागरिकांसाठी हेच आव्हान राहील की आपण त्याचं पालन करा, तरच आपण त्याच्यावरती मात करू शकतो, यशस्वीपणे आपण मात करू शकतो। म्हणजे जब से देश में लॉकडाउन किया गया है तब से स्वयंसेवकों, सामाजिक संस्थाएं व शासन प्रशासन की ओर से भूखे जरूरतमंद गरीब लोगों को अन्नदान किया जा रहा है। उसी कड़ी में माध्यम प्रतिष्ठान की ओर से भी बीते कई दिनों से हर रोज कई जरूरतमंदों को अन्नदान किया जा रहा है और माध्यम प्रतिष्ठान अपना सामाजिक दायित्व भी निभा रहा है। कैमरा पर्सन सुभाष भुटले के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, NBCN न्यूज नागपुर।